जितेंद्र आव्हाडांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पुन्हा कळवा आणि मुंब्र्यात आंदोलनाचा इशारा। ठाण्यात शिंदे आणि ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल। धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या याचिकेवर आज सुनावणी। चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे पक्षानं घेतली आहे दिल्ली हायकोर्टात धाव। मुंबईत गोवरचा धोका वाढला, उपचारांदरम्यान एका बालकाचा मृत्यू, कस्तुरबा रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी घाटामध्ये खासगी बसचा भीषण अपघात, खोल दरीच्या दिशेनं कोसळली बस, सुदैवानं वाचले 30 प्रवासी। पाळीव प्राण्यांनी रस्त्यांवरती घाण केल्यास मालकाला होणार 500 रुपयांचा दंड, पुणे पालिकेकडून दंड आकारणीला सुरुवात। औरंगाबादमधील वैजापूरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, भर दिवसा 14 लाखांवर डल्ला, सेवानिवृत्त अभियंत्याच्या कारची काच फोडून लांबवले 11.5 लाख। नमस्कार, मी विशाल पाटील, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता पाहणार